सुप्रसिद्ध so, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली नितीन देसाईंच्या अचानक जाण्याने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी नितीन देसाई यांनी एन डी स्टुडिओतच जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनानंतर शांत झालेला एन डी स्टुडिओ आता पुन्हा एकदा गजबजला आहे कारण एन डी स्टुडिओमध्ये सध्या एका मराठी चित्रपटाचं शूटिंग झालं आहे तर सिनेमा किंवा मालिकांमधील भव्य आणि प्रशस्त सेटसाठी दिग्दर्शकाची कायमच पसंती असते ती म्हणजे कर्जतमधील एन डी स्टुडिओला अनेक सिनेमांचं शूटिंग या इंडी स्टुडिओमध्ये झालं आहे पण नितीन देसाईंच्या जाण्याने शांत झालेला एन डी स्टुडिओ आता पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आला आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्नेहल तरडे दिग्दर्शित प्राजक्ता माळी निर्मित फुलवंती या सिनेमाची शूटिंग एन डी स्टुडिओमध्ये चालू आहे तर फुलवंती हा पहिला चित्रपट आहे जो नितीन देसाई यांच्या अचानक जाण्यानंतर एन डी स्टुडिओमध्ये चित्रित होत आहे दरम्यान दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांनी या, या चित्रपटाविषयी बोलताना त्या म्हणाल्या दिग्दर्शिका म्हणून माझ्या पदार्पणाचं काम मी एन डी स्टुडिओत सुरू केलं आहे नितीन देसाईंच्या जाण्यापूर्वी एक आठवडा आधी मी त्यांची भेट घेतली होती खरं तर आमची तशी ओळख नव्हती पण प्रवीण आणि त्यांनी पूर्वी एकत्र काम केलं होतं त्यामुळे प्रवीण मला एनडी स्टुडिओमध्ये घेऊन आला आणि माझी त्यांच्यासोबत ओळख करून दिली हा माझा पहिला सिनेमा असल्याचं मी त्यांना सांगितलं होतं तेव्हा अगदी आनंदात त्यांनी मला विश्वासानं म्हटलं की काय हवं ते बिंदासपणे सांगा आमची संपूर्ण टीम तुमच्या पाठीशी असेल मराठी सिनेमासाठी हजर आहे ही मराठी कलाकृती असल्यामुळे जेव्हा बजेटचा मुद्दा आला तेव्हा चर्चा झाल्यानंतर त्यांनी ती हवी ती मदत करण्याचं आश्वासन दिलं पण दुर्दैवाने आमची ती भेट पहिली आणि शेवटचीच राहिली त्याचप्रमाणे त्यांचे ते शब्दही त्यानंतर अगदी आठवड्याभरातच ते गेले हा स्टुडिओ म्हणजे त्यांचं स्वप्न आहे पुलवंतीच्या निमित्ताने ते पुन्हा बहरलंय याचा मला आनंद वाटतोय तर या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं असून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी इने या चित्रपटाची निर्मिती केली आहे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे